सुखदेव कांबळे, जेएमए न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. दुपारचे 1:30 झाले आहेत. आपण पाहत आहात जेएमए न्यूज. बातमी आहे ठाणे जिल्ह्यातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संदीप खांबे द्वारा ठिवर चेकिंग आणि ऑक्सिमॅपरद्वारे नागरिकांची चेकिंग सुरू. रुग्ण आढळल्यास प्राथमिकतेला प्राधान्य देत स्वतः तयार केलेलं औषध देऊन आरोग्य यंत्रणेस कळविणार. कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा वारंवार करीत आहेत, मात्र सरकार प्रतिसाद देत नसल्याने म्हटले आहे. चला तर पाहूया संदीप खांबे काय म्हणाले ते. चाचणी करण्यात आली आहे. माझं टेम्परेचर मॅपिंग केलेलं आहे. बहुतेक लोकांचं टेम्परेचर सर्व नॉर्मल आहे. सोडल्या त्यांचा नंबर वगैरे घेतलेला आहे. तरी महानगरपालिका यंत्रणेला आम्ही त्याची निर्देश देऊन जाऊ त्या लोकांचे उपचार करण्यासंदर्भात पुढे आता हे करणार आहोत. कोरोनाचा औषध फॉर्म्युला आमच्याकडे आहे असं डिक्लेअर करून आज 1.5 होऊन गेलेला आहे. अद्याप शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आहे. देशाच्या पंतप्रधानांना, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण संपर्क केलेला आहे, परंतु अद्याप कुठल्याही राज्याने प्रतिसाद दिलेला नाही आहे. आम्ही जाहीरपणे सांगतो, वारंवार सांगतो की हा फॉर्म्युला कारगर आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून कारगर आहे. कोणत्याही इन्स्टिट्यूटचे, मेडिकल इन्स्टिट्यूटचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आम्ही हा फॉर्म्युला सर्वसामान्य लोकांना देत आहोत. हा घरगुती स्वरूपाचा फॉर्म्युला आहे आणि याच्यापासून कुठलेही साईड इफेक्ट नाही. निमोनियाची केस 2 ते 3 दिवसांमध्ये क्लिअर होते. हा जो व्हायरस आहे COVID-19, हा व्हायरस शरीरामध्ये घुसल्यानंतर आपल्या शरीराची